आणि शरद पवार थांबलेल्या हॉटेलमध्ये मराठा संघटनांनी चांगलाच गोंधळ केल्याचं पाहायला मिळालं. शरद पवार ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्यांच्या हॉटेलच्या रूमच्या बाहेर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आणि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालंच पाहिजे ही या आंदोलकांची प्रमुख घोषणा होती असंही ऐकू आलं. मराठा कार्यकर्ते यामुळे आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळालं. काळजी बोलते कारण मला त्यांचं डेलिगेशन विचारलं होतं माझ्यावर ते सहजाने होऊन गेलं माझ्याशी बोलते. प्रश्न असा आहे की आरक्षणाच्या संबंधी मतभेद असायचं काही कारण नाही. काही गोष्टी अशा आहेत की त्याच्यातून मला काळजी दुसऱ्या गोष्टीची आहे आणि काळजी मला या गोष्टीची आहे की दोन वर्गांच्यामध्ये एक प्रकारचं अंतर वाढते का काय अशी स्थिती मला दिसते. सरकार गाईव चर्चा करेल पाहिजे. तुमची भूमिका तर सांगा ना. तुमची भूमिका मराठा आरक्षण देऊ नये अशी होती. तुमची भूमिका आता बदलली तर मराठा आरक्षण स्वतंत्र द्यायचं की ओबीसीमधून द्यायचं हे एकदा तर काँग्रेस उद्धवजी आणि शरद पवारांनी सांगावं ना. हे गपून ठेवण्यामध्ये काय आहे इतकं काय त्यांना यामध्ये भूमिका स्पष्ट करण्यामध्ये अडचणी आहे. अडचण एकच आहे खरा चेहरा जर तिथं आला तर मग महाविकास आघाडीची अडचण होईल. एकदा सांगा ना तुम्हाला सांगायला काय अडचण आहे. काय गुप्त आहे पोखरांची चाचणी आहे काही. तुमची भूमिका काय हे सांगा. संप काय विषय जरंगे पाटलांशी काय चर्चा केली किंवा हाकेंशी काय चर्चा केली हे सुस्पष्ट का कोणालाच नाहीये. तर मग साहेबांचं म्हणणं आहे की सगळ्यांना एकत्रित बसवा. मग ओबीसी नेते असतील जरंगे पाटील असतील किंवा जे विरोधक असतील किंवा सत्ताधारी असेल ह्या सगळ्यांना एकत्रित बसूनच चर्चा झाली पाहिजे आणि ती लाईव्ह चर्चा झाली पाहिजे आणि सगळ्या गोष्टींमध्ये सुस्पष्टता असली पाहिजे असं साहेबांचं म्हणणं आहे. सगळे एकत्रित आम्ही काय तुमचे मोकळे नाही तुम्हाला माहिती सांगायला सत्ताधाऱ्याला आणि विरोधकाला. कारण तुम्हाला बघायचं तर लाईव्ह बघा सरकारचं आमचं काय ठरलंय किंवा काय नाही ठरलं आम्ही कशा थांबलो नाही म्हणून हे गैरसमज पसरायचं कामे. आणि जर कोणाला काही शंका असली सरकारला किंवा विरोधी पक्षाला लावी येऊन बघ समाजात कोणाला असेल तर आपण लावी चर्चा केलेली. बंधाराचा अड काहीच नाही सगळं उघड आहे ओपन. त्यामुळे शंका कुशंका नाही आहे आणि म्हणून समाजाचा विश्वास आहे. काय कोणाला माहिती द्यायची आणि द्यायची असेल तर त्याला काय तिथून घेता येणार का. ते नाटक समजू आपण त्यांचं विरोधीचं आणि सत्ताधाऱ्यांचं हे नाटक हे मराठ्यांसाठी आणि मराठ्यात गैरसमज पसरण्यासाठी ह्या दोघांचं चाललेलं हे नाटक आहे. 100% ठरवून षडयंत्र आहे. चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले पवारसाहेब एकदा मराठा आरक्षणाबद्दल काही केलं नाही त्यांनी. काय कोणतं काम केलं त्यांनी सांगा. मी चार वेळा मुख्यमंत्री होतो मी मराठा आरक्षणासाठी अमुक केलं ते प्रयत्न केले. फक्त लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण करायचा आणि आपलं राजकीय इंगित भागवून घ्यायचं हा इतक्या वर्षाचा धंदा लोकांनी पाहिलेला आहे.